या प्रश्नामध्येच अनेक उत्तरं आपल्याला पाहायला मिळेल आणि भाजपमध्ये पुढच्या काळात मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यामध्ये आधीच मराठा आणि कुंभी समाजाचं संघर्ष सुरू असते, आता आदिवासी समाजामध्ये धनगरांच्या विरोधात आपली भीती नागपूरमध्ये आजपासून सुरू. माझं सगळ्या समाजबांधवांना एक नम्र विनंती आहे, कारण की ही जे काही राज्यामध्ये सामाजिक तेण निर्माण करण्याचं जे भाजपनी जे बीज पेरलेलं होतं त्याच्यात ते यशस्वी झाले. संविधानिक व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या एकदम क्लिअर आहेत. खरं तर भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये ते भांडण लावू शकते, हे त्याच्यातलं एक चित्र आहे. 2014 पासून हे बीज पेरलेलं आहे आणि त्याला आता मोठ्या प्रमाणात काटेरी वृक्ष निर्माण झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ही जी काही समाज बांधवांमध्ये एकमेकाच्या बद्दलचा द्वेष या निमित्ताने निर्माण झालेला आहे याचं कारणच भाजप आहे. आणि खरं तर मी देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदीजींना आमची नम्र विनंती आहे की हा सगळा वाद मिटवा आणि जातीनिहय जनगणना जे राहुल गांधींची जी भूमिका आहे त्याप्रमाणे एकदा जातीनिहय जनगणना करा आणि त्यामुळे सगळ्या समाज बांधवांना आपल्याला न्याय देता येईल. पण हा वाद जो आहे, कारण की मूळ मुद्दे जे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न या वादाच्यामुळे सगळे बाजूला पडतात आहेत, मूळ मुद्द्यापासून लोक भटकत आहेत. आणि म्हणून सगळ्या समाज बांधवांना माझी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे की हे कोणालाही काही देऊ शकत नाही. या पद्धतीचा वाद निर्माण करण्यामध्ये बीजेपी यशस्वी झालेली आहे हे म्हटलं तर वावं ठरणार. पंकजा मुंडे जे आहेत सतत नाराजीचा सूर आहे, मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नये असं इथे म्हणत आहेत, थेट इशारा आहे. मी तुम्हाला सांगितलं की भाजपमध्ये खूप सारं वादाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसऱ्याचे घरं फोडणारी, त्यांचंच घर मोठ्या पद्धतीचा भगदाड त्या शहरा त्या भाजपमध्ये पडणार आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी व्यक्तिगत कुठल्याही नेत्याबद्दलची चर्चा या ठिकाणी करणार. तुम्ही स्वागत करणार का आल्या तर? बघा, आता माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही या विषयावर, झालं तर आम्ही तुमच्या समोर येऊ. भाऊ जरांगे पाटील म्हटलंय 5000 पुरावे पुरेसे झालेले आहेत, आता आरक्षण. आम्हाला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. सरकारने दिलेले आश्वासनं आणि जे कुठल्या नियमाने देतात ते सरकारने बघावं, त्याच्यावर आम्हाला आम्हाला काँग्रेसला कुठली प्रतिक्रिया द्यायची कारण नाही. हे विष जे आहे ते भाजपने पेरलेलं आहे, त्या विषामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे. फक्त समाज बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की ही कुठल्याही यांच्या प्रलोभनात आणि यांच्या खोट्या आश्वासनात पडू नका, एवढंच आमचं आव्हान सगळ्या लोकांना. मुख्यमंत्र्यांनी एकाएक आपला विदेश दौरा रद्द केला आहे. बघा, हे सरकार आता जे संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर जे शेड्यूल 10 आहे त्याच्या आधारे हे सरकार जाणारच आहे. यांनी वेळ काढून नेलेला आहे, त्याचे सगळे परिणाम आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळेल. माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश जे आहेत ते एकदा आपण क्लिअर वाचा, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशातच आपल्याला पाहायला मिळतील. बिलकुल, आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा स्पीकरला कारवाई करण्याची भूमिका जेव्हा मांडलेली आहे त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टानेच एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन त्याच्यात दिलेले आहेत आणि त्या आधारावर आणि संविधानापेक्षा कोणीच मोठा नसतो. ही आता सत्तेमध्ये बसली लोकं गर्मीमध्ये जॅकेट घालून त्यांना वाटतं की आमच्यासारखं कोणीच नाही आणि आम्हीच विद्वान आहोत, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही हे समजायची कुवतच भाजपमध्ये नाही आणि म्हणून त्याचे परिणाम आहेत. महाराष्ट्रासारख्या लोकशाहीला जपणाऱ्या आणि देशाला दिशा देणाऱ्या राज्याला काळीमा लावण्याचं काम भाजपने केलेलं आहे हे कुणालाही नाकारता येत नाही. शिंदे शिंदेगड जो आहे तो ठाकरे गटाच्या 4 खासदारांना घेरण्याच्या तयारीत आहे, महिला विधेयकाच्या वेळेस ते अनुपस्थित होते. हे फोडाफाडीचं राजकारण आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग ज्या पद्धतीनं होते आहे, खोक्यांचं राजकारण, दबावाचं राजकारण भाजप सत्तेमध्ये आल्यापासून जे सुरू झालेलं आहे, लोकशाहीला न मानणारी भाजप आहे, त्याचे परिणाम आपल्याला मग त्यांचे जे पिलर उभे झालेले आहेत ते पण तेच काम करत आहेत. मला त्याच्यावरची काही प्रतिक्रिया करायची द्यायची काही कारणच नाही. मराठी पाट्या लावण्यासंदर्भात याचिका करण्यात आली, कोर्टाने याचिका करतात.
मला माहिती नाही, त्याच्यावरती चर्चा झाली.